औरंगाबाद जिल्ह्यातील सामुदायिक विवाह सोहळा समितीने केलेल्या कार्याबद्दल समितीच्या विश्वस्तांचा सत्कार समारंभ आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या धर्मदाय संघटनेच्या वतीने सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजातील गरीब विद्यार्थी जे आहेत त्यांना शिक्षणामध्ये आर्थिक मदत करण्याची योजना धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे समाजातील सर्वांना आम्ही आवाहन केलं होतं, त्याला प्रतिसाद देऊन आज साधारणतः 25 ते 30 या मुलांना आम्ही आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. सदरचा कार्यक्रम हा 29/9/2018 म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ संगीत कला अकादमी औरंगपुरा येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमास माननीय हरिभाऊजी बागडे अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य हे हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त माननीय शिवकुमारजी ढिगे, तसेच श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज वेरूळ हेही हजर राहणार आहेत. तरी माझं सर्व औरंगाबादकरांना अशी विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला हजर राहावं आणि असेच कार्यक्रम यापुढे करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करावं. औरंगाबाद जिल्ह्यातील गरीब आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुला व मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. 55 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळा हा संपन्न झाला. त्यामध्ये ज्या विश्वस्तांनी मोलाचं काम केलं, आर्थिक मदत केली, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून त्यांचा सत्कार समारंभ उद्या औरंगाबाद इथे आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे माननीय धर्मदाय आयुक्त यांची अशी एक योजना होती की समाजातील जी गरीब मुलं आहेत की जी गुणवंत आहेत, हुशार आहेत, परंतु आर्थिक मदतीमुळं त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, अशा विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करता येईल का असा विचार समोर आला होता. त्याप्रमाणे आम्ही बऱ्याच विश्वस्तांना आवाहन केलं होतं, त्याला प्रतिसाद